बदलापूर पश्चिम पोलीस ठाणे हद्दीत आज रेझिन डे आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात नागरिकांचे चोरले गेलेले सुमारे 13 मोबाईल नागरिकांना परत देण्यात पोलिसांना यश आल्याची बातमी गुन्हे शाखा पोलीस इन्स्पेक्टर अनिल थरुवे यांनी दिली. कुळगाव बदलापूरचे मुख्याधिकारी योगेश गोरसे यांच्या हस्ते नागरिकांना मोबाईल देण्यात आले. तसेच रेझिन डे निमित्ताने नागरिकांना सायबर क्राईम, सायबर अटॅक, फ्रॉड कॉलबद्दल मार्गदर्शन करण्यात आले. हा कार्यक्रम बदलापूर गाव येथील गणपती मंदिर हॉल येथे आयोजित करण्यात आला होता. दिनांक 4/1/2024 रोजी रेझिंग डे सप्ताह निमित्त बदलापूर पश्चिम पोलीस ठाणे हद्दीत आयोजित करण्यात आलेले कार्यक्रम खालीलप्रमाणे. सकाळी 10:40 ते 11:35 शुशुविहार विद्या मंदिर बदलापूर गाव बदलापूर पश्चिम या शाळेचे विद्यार्थी, शिक्षक व पोलीस अधिकारी, अंमलदार यांची संयनियुक्तिक रेझिंग डे निमित्त जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. सदर रॅली शुशुविहार मंदिर येथून सुरू होऊन ती पुढे शिवाजीपाडा, गणेश चौक, तलाठी कार्यालय फिरून बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशन येथे समाप्त झाली. त्यानंतर सदर मुले पोलीस ठाण्यात आल्यानंतर त्यांना पोलीस ठाण्याबद्दल माहिती देऊन पोलीस ठाण्यात उपलब्ध असलेल्या हत्यारांबाबत सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्री रोकडे यांनी माहिती दिली. तसेच महिला पोलीस उपनिरीक्षक घारके मॅडम यांनी देखील मुलींना व मुलांना पोलीस विभागाबाबत माहिती देऊन गुड टच बॅड टचबाबत मार्गदर्शन केले. 4 जानेवारी 2024 रोजी 11:50 ते 12:30 छत्रपती शिवाजी महाराज विद्यालय पवार कॉम्प्लेक्स येथे रेझिंग डेच्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री हनुमंत हुंबे यांनी सायबर गुन्ह्याबाबत माहिती देऊन सायबर अटॅक व फ्रॉड कॉलबाबत विद्यार्थ्यांना माहिती दिली. सदरवेळी शाळेचे मुख्याध्यापक श्रीमती काळेले, पर्यवेक्षक श्री जेजूरकर, पोलीस नाईक वाघ, इतर शिक्षक व कर्मचारी उपलब्ध होते. यावेळी शाळेचे 130 ते 140 विद्यार्थी उपलब्ध होते. 2 जानेवारी 1961 पोलीस महाराष्ट्र पोलीस दलाला फ्लॅग अर्पण देण्यात आला. तेव्हापासून आपण 2 जानेवारी ते 8 जानेवारी या दरम्यान पोलीस रायझिंग डेच्या निमित्तानं वेगवेगळे कार्यक्रम घेत असतो. पोलीस वेगवेगळ्या शाळा, कॉलेज, वेगवेगळ्या जनतेमध्ये जाऊन पोलिसांचं कामकाज कसं आहे, प्रॉपर्टी आणि मालमत्तेचे गुन्ह्यासंदर्भात मार्गदर्शन करतो की ते थांबवण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल, अशा पद्धतीचे आपण कार्यक्रम आयोजित करत असतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सध्या जे सायबर क्राईमचं प्रमाण वाढलेलं आहे त्याबद्दल आपण सायबर एक्सपर्ट्सच्या सोबत संयुक्तिकरित्या शाळा कॉलेजमध्ये कार्यक्रम घेतो आणि सायबर क्राईम प्रिव्हेन्शन, त्यानंतर त्याची त्वरित कंप्लेंट कशी करावी ऑनलाईन, त्याबद्दल आपण मार्गदर्शन करतो. मोबाईल चोरी असेल अशा वेगवेगळ्या पद्धतीने मार्गदर्शन करतो. ज्येष्ठ नागरिकांसोबत आपण त्यांना बोलवून त्यांच्याशी संवाद साधत असतो. महिलांच्या काही समस्या असतील तर महिला समितींना आपण पोलीस ठाण्यात बोलवून त्यांच्यासोबत संवाद साधत असतो. शाळा कॉलेजच्या मुलांना आपण सायबर क्राईम, वाहतूक चे नियमन, त्यानंतर युटीजिंग अशा वेगवेगळ्या प्रकारे मार्गदर्शन करत असतो. अशा प्रकारचे कार्यक्रम आपण घेत असतो. सर, आज रेझिंग डे निमित्त तुम्ही असं कार्यक्रम घेतला, किती नागरिकांना मोबाईल त्यांचे परत दिले? बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशनच्या मार्फत आपण पाठीमागच्या 2 महिन्यामध्ये साधारण 13 मोबाईल जे नागरिकांच्याकडून हरवलेले आहेत किंवा चोरी झालेले आहेत ते आपण CEIR या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून परत मिळवलेले आहेत. आणि ते 13 मोबाईल आपण कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी श्री गोडसे साहेब यांच्या हस्ते आपण नागरिकांना परत दिलेले आहेत. सायबर क्राईम सर दिवसेंदिवस वाढत चालला, तर तुम्ही बदलापूरच्या नागरिकांना काय आवाहन करा? नागरिकांना आमच्या ठाणे पोलीस आयुक्तालय आणि बदलापूर पश्चिम पोलिसांतर्फे आवाहन करण्यात येते की कोणतीही लिंक तुमच्या मोबाईलवर आली तर तिला तुम्ही डायरेक्ट क्लिक करू नका. त्यातून तुमची माहिती चोरली जाऊ शकते. कोणताही OTP, जशा बँका आपल्याला सतत आवाहन करत असतात, आपला OTP कोणालाही शेअर करू नका. आपला पिन नंबर जो असतो तो कोणाला देऊ नका.
कोणीही कोणतीही गोष्ट तुम्हाला करायला सांगितली पैसे ट्रान्सफर करण्याबद्दल किंवा तुम्हाला ब्लॅकमेलिंग करायचा प्रयत्न केला, तर तुम्ही अगोदर त्या फोन नंबरशी तो फोन नंबर कट करा, त्याच्याशी बोलू नका, संबंधित यंत्रणेशी संपर्क करा, प्रत्यक्ष बँकात जा, MSEB असेल तर MSEBमध्ये जा, तिथे खात्री करा आणि जी पूर्वीच्या पद्धतीने तुम्ही पैसे ट्रान्सफर करायचे त्याच पद्धतीने ट्रान्सफर करा, कोणतीही लिंक तुम्ही क्लिक करू नका जेणेकरून तुमचा फोन हॅक होऊ शकेल आणि तुमचे पैसे सायबर क्राईमच्या मार्फत चोरी केले जाऊ शकतात. सर, अनेक वाहनांवर आपण पोलीस नावाची पाटी पाहतो, पण खरं तर पाहता काही पोलीस नसताना देखील ते पोलीस नावाचा वापर करून सरसपणे स्टिकर लावून त्या गाड्या सरसपणे चालवतात, अशा लोकांवर काही कारवाई होईल का? मागेच माननीय सुप्रीम कोर्टाने आदेश दिलेले आहेत की कोणत्याही वाहनावर, खासगी वाहनावर कोणत्याही प्रकारची पाटी, मग ते पोलीस असेल, महाराष्ट्र शासन असेल, भारत सरकार असेल, खासगी वाहनावर लावण्यात येणार नाही. आणि असं जर कोण लावत असेल आणि त्याचा दुरुपयोग करत असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई पोलिसामार्फत नक्कीच केली जाते आणि यापुढेही केली जाईल.